14 महिन्याच्या बालिकेच्या मृत्यूने धामणगाव रेल्वे येथील जनता मोठ्या प्रमाणात संतप्त झाली. उपचार करणाऱ्या डॉक्टर सकलेचा यांच्या दवाखान्याची संतप्त जनतेने तोडफोड करीत झाडफोड केली. डॉक्टर सकलेचा यांनी चुकीचा उपचार केल्याचे सांगण्यात आले. 14 महिन्याची ही बालिका आपल्या आईसमवेत मामाच्या घरी आली होती. अचानक तब्येत बिघडल्यामुळे बालिकेला धामणगाव येथील डॉक्टर सकलेचा यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी आधी पैसे जमा करा असे सांगित जवळपास 2 ते 3 घंट्यापर्यंत उपचार केलाच नाही. नंतर बालिकेला सलाईन लावत त्यात इंजेक्शन लावण्यात आले. सलाईन लावताच बालिकेची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. बालिकेच्या तोंडातून फेस निघायला लागला आणि काही क्षणातच बालिकेने दम सोडला. बालिकेचा मृत्यू औषधाच्या ओव्हरडोसमुळे झाल्याचा आरोप लावित परिवारजन तसेच परिसरवासियांनी दवाखान्यात तोडफोड करण्यास सुरुवात केली. वाढतच चाललेला जमाव दवाखान्यावर तुटून पडला. दवाखान्याच्या दुसऱ्या माळ्यावर डॉक्टरांचे निवासस्थान आहे. घरात सुद्धा जमाव घुसला आणि घरातील सामान अस्ताव्यस्त करीत तोडफोड करण्यास सुरुवात केली. घरातील सामान रस्त्यावर आणून जाळण्यात आले. डॉक्टर सकलेचा यांची कार संतप्त जनतेने पोलिसांसमक्ष जाळली. प्रकरण गंभीर होत जात असल्याचे चित्र दिसताच अतिरिक्त पोलीस दल दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. घटनेची दक्षता घेत पोलिसांनी जनतेवर लाठीचार्ज केला. या समयी जोपर्यंत डॉक्टरला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत बालिकेला उचलणार नाही अशी भूमिका परिवारजनांनी घेतली. मृतक बालिकेचे नाव कुमारी निधी प्रशांत ठाकरे वय 14 महिने असे आहे. वर्धा जिल्ह्यातील माडगाव निवासी ही बालिका आहे. जनतेचा वाढता आक्रोश बघत शेवटी डॉक्टर सकलेचा आणि परिवाराला पोलिसांनी अटक केली. सिटी न्यूज प्रतिनिधी साजिद सौदागर.